अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मालदाबाड येथे काल एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून घेत आत्महत्या केली। सदर मृत मुलीचे जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले, परंतु सदरील घटनेतील आरोपींना जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे म्हणत मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। सदर घटनेतील एका संशयित आरोपी आज जामनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा तपास जामनेर पोलीस करत असल्याची माहिती SDPO भारत काकडे यांनी दिली आहे। तसंच त्यांनी मयत मुलीच्या नातेवाईकांची समज घालत संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी ताब्यात घेतला आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन येथे आलेले आहोत। काल म्हणजेच दिनांक 8/2/2021 रोजी एका 15 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती, तर त्याबाबत आज येथे मांग मातंग समाज अध्यक्ष ह्या आपल्यासोबत उपस्थित आहेत, तर याबाबतची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आमच्या समाजाला योग्य तो निर्णय मिळा म्हणजे हर तऱ्हेने आमच्या समाजाला हलक्यापणाने घेतले गेलेले आहे, हलक्यापणाने पाहिलं गेलेलं आहे। शासनाने असो का सामान्य माणसाने असो का ह्या समाजाला असं समजलं जातं का हलकी समाज आहे, त्यांना हलकी समाज ना समजल्या जाणार, समाज न व्यक्ती म्हणल्या जाणार, म्हणून सण त्या कारणानं शक्षण हे आम्ही विनंती करतायत का सगळे मिळून आम्ही ज्या वेळेस मुलीला या मुलीच्या घरच्या लोकांना न्याय मिळण्यात नाही आला तर आमचा सगळा मातंग समाज त्या मुलीच्या पाठीशी आणि त्या परिवारच्या पाठीशी आम्ही सगळे उपासाना बसणार आहेत आणि भूक हरताळ सुद्धा करणार आहेत। सगळ्यात पहिले आमचा समाज पूर्ण गोळा होऊन तिथं आम्ही न्याय मागणार आहेत। तालुका म्हणून या ठिकाणी ओळखले जातो। आपण बघत असला की येणाऱ्या म्हणजे 2 वर्षा अगोदरपासून मातंग समाजावरती वारंवार या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असतो आणि या पोलीस प्रशासनासमोर एक सर्वात मोठं या ठिकाणी आव्हान उभं राहिलेलं आहे की मातंग समोरती अन्याय का होतो आणि याच्यामध्ये काय विषय असतो की कुठे राजकीय दबाव येतो किंवा एक फिर्यादी याला दबाव खाली आणून त्याला माघार घेण्यात लावण्याचा प्रयत्न केला जातो, तर त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये प्रॉपर काम करून समाजाला न्याय कसा मिळवता येईल आणि ह्या तालुक्यामध्ये ह्या जातीवादी गुंड्यांना मातंग समाजाचा वचक कसा निर्माण होईल किंवा पोलीस प्रशासनाचा वचक कसा निर्माण होईल याकडे पोलिसांनी या ठिकाणी प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे। आणि ह्या गुन्ह्यामध्ये 302 अंतर्गत तपास करून त्याच्यामध्ये पोस्कोसारख्या ॲट्रॉसिटीसारख्या सेक्शन या ठिकाणी लागल्या पाहिजे ही आमची सर्व मातंग समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आग्रहाची विनंती आम्ही या ठिकाणी केलेली आहे। तारीख शुक्रवारी काल घटना झाली 11 वाजले ते माझी आजी गेली की माझी किंमई नात आली की नाही आली तिला पवायला जाऊ ते मग आजीनं घर खोललं तर ते लटकेल दिसली होती वरती तर मग माझ्या भासा म्हणे एक मुलगा आलता म्हणे 2-3 फिरे म्हणे त्याचं नाव अक्षय काय हा तुझ्या घरी कोण आहे तुझ्या घरी कोण आहे म्हणे हा माझा भासा बोलला होता म्हणे माझी अक्का आहे माझी अक्का आहे तीन चार वेळा आलता म्हणे। आता तुमचं काय म्हणणं आहे किती आरोपी आहे आणि कितीला अटक केली आहे? आरोपी तर 1 लाख करेल आहे ते 2 लाख करायला पाहिजे होते जो आरोपी ना त्याला बी आणायला पाहिजे होतं। काय घडलं त्या दिवशी? ते अक्षयनाचा मुलगा होता तो तीनदार गाडी घेऊन आला मला विचारत होता की म्हणे त्या घरी कोण आहे मग मी बोलला की माझ्या हक्क आहे आणि मग पुढे मग मी शाळेत गेला तर मला काय माहित नाही काय झालं होतं। किती वाजता आला होता बेटा तू? 8 आणि त्याच्यानंतर? त्याच्यानंतर मी नवली शाळेत चाललं गेलो मग मला काय माहित काय विचारलं होत त्याने तो बोलले की तुझ्या घरी कोण तू काय सांगितलं मग त्याच्यावर? माझ्या अक्का आहे एकटी माझी अक्का घरी असं सांगितलं का? हो। आणि मग तू शाळेत निघून गेला नंतर काय घरी होता? शाळेत गेल। शाळेत गेल्यानंतर काय घडलं ते काय माहिती नाही याला मुलाला, पण त्याची आजी 11 ज्यावेळेस घरी गेली ना त्यावेळेस तिनं त्या मुलीला तिथं मृत अवस्थेत टांगलेलं पाहिलं, पण बा तिला स्वतः तिनं फाशी घेतली का तिला फासावर लटकून आरोपी फरार होऊन गेला
याची चौकशी व्यवस्थित प्रशासनाने करायला पाहिजे अशी आमच्या समाजातर्फे आणि मुलाच्या सर्व परिवारातर्फे आम्ही विनंती करतो आहे की शासनानं जो कोणी असेल आरोपी त्या आरोपीला गजाआड न करता त्याला कठोर शिक्षा व कठोर कलम लावून त्याला अटक करावं आणि त्याला त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. मालदावाडी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीने गर्भात घेऊन आत्महत्या केली. त्या संदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला भादई खाली गुन्हा दाखल केला आणि पोस्टमार्टम नंतर मेडिकल अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये पॉक्सो या कायद्याखाली कलमे वाढून त्याच्यानुसार आम्ही तपास करत आहोत. तसेच एक आरोपी त्यामध्ये अटक केलेला आहे. दुसऱ्या आरोपीच्या शोधकामी आम्ही पथकं पाठवलेली आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन होईल याची आम्ही काळजी घेऊ आणि गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करून गुन्हेगाराला शिक्षा होईल याची दक्षता घेऊ. धन्यवाद. कॅमेरामन पवन सुरवाडे सह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.